आद्य क्रांतिवीर प्रतिष्ठान कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट धर्मवीर आनंदिगे यांनी सुरू केलेल्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज ठाण्यातील सेंट्रल जेल येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कॅप्टन धरमसिंग बिष्ट, पूर्व ऑर्डिनरी सुभेदार मेजर कुमावत स्कॉट, जम्मू काश्मीर चीन बॉर्डर महापौर नरेश मस्के, ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक हर्षद अहिरराव, शिवसेना गटनेते दिलीप बाळटक्के, माजी नगरसेवक संजय तरे, शिवसेना उपशहर प्रमुख जगदीश थोरात, स्वामी फाउंडेशनचे महेश कदम यांसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मी या वास्तूमध्ये राहिलेली आहे, म्हणजे वयाच्या 22व्या वर्षापर्यंत सगळ्या सुट्ट्या या वास्तूमध्ये घालवलेल्या आहेत. अतिशय सुंदर वास्तू आहे, तेजस्वी ओजस्वी आहे, तिथे अतिशय प्रेरणा देणारी वास्तू आहे आणि त्यांचं छकडा तिथे आहे. नंतर त्यांची जी तिथे पिलरमध्ये म्हणजे सगळे नवीन भाषेत पोकळ वासे केलेले होते आणि त्याच्यात त्यांची शस्त्रास्त्र होती. त्यांना जेव्हा पकडलं गेलं तेव्हा गव्हर्नमेंटला, ब्रिटिश गव्हर्नमेंटला शस्त्रास्त्र मिळाली नाही, तेव्हा बायकोनी सांगितलं की इथे लपवली गेलेली आहेत, वासा असतो, तो पोकळ होता आणि त्याच्यात त्याची शस्त्रास्त्र होती. एक छोटी खिडकी होती, त्यातनं ते गुपचूप बायकोला भेटायला यायचे. संबंध पहारा होता. टिळक आणि त्यांच्या बायकोला त्यांनी घोड्यावर बसायला आणि दांडपट्टा खेळायला शिकवलेलं होतं. मी अतिशय म्हणजे आम्हाला अभिमान की देवाचे आभार की आम्हाला त्या फडके घराण्यात जन्माला घातलं. आणि दुर्दैव असं की ते सगळे अल्पायुषी पुरुष होते आणि सगळ्या विधवा बायका त्या घरामध्ये होत्या, पण त्यांनी आम्हाला सगळ्यांना मोठं केलं आणि जाणीव करून दिली की आजोबा आपले कसे होते आणि समाजसेवा काय असते ते त्यांनी शिकवून दिलं.